गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण चहाची रेसिपी बघणार आहोत। चहा अनेकांसाठी अमृत समान आहे। अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते आणि दिवसाचा शेवटही चहानेच होतो। चहा हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे। भारतातील प्रत्येक गल्ली आणि नाक्यावर आपल्याला चहाच्या टपऱ्या पाहायला मिळतात। भारतामध्येच नाही तर जगभरात चहाचे चाहते आहेत। चहाच्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। तर यातलीच मी अमृततुल्य चहा कसा बनवायचा ही रेसिपी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर मग बघूया चहा बनवायची रेसिपी। आता सगळ्यात आधी आपण दूध गरम करून घेऊ। तुम्ही इतर कुठलेही दूध वापरू शकता, पण अमूलच्या दुधाचा चहा छान घट्ट होतो आणि टेस्टही चांगली होते। या 1 लिटर दुधामध्ये मी फक्त 1 कप पाणी ॲड केलं आहे। अमूलचं दूध हे खूप घट्ट असतं, एरवी तुम्ही या दुधामध्ये 2 कप पाणी ॲड केलं तरी चालेल। मी तुम्हाला इथे 2 कप दुधाचा चहा करून दाखवणार आहे। त्यासाठी आपण 1 कप पाणी घेऊया। एक कप म्हणजे अगदी फुल नको, थोडंसं 1 कपाला कमीच घ्या। आता पाणी गरम करायला ठेवा। पाण्याला जेव्हा उकळी येईल म्हणजे जेव्हा पाणी बॉईल होईल तेव्हाच त्यात आपण चहा पावडर ॲड करायची। चहा करताना लक्षात ठेवा, थंड पाण्यामध्ये कधीच पावडर टाकू नका। आधी पाणी व्यवस्थित बॉईल करून घ्या आणि मगच त्यात पावडर ॲड करा। आता इथे बघू शकता तुम्ही पाणी व्यवस्थित बॉईल झाले। मी आता 2 कप चहासाठी 2 चमचे सोसायटी टी पावडर टाकते। साखर 2 चमचे टाकायची। यात आता आपण वेलची पूड टाकूया। इथे मी घरी अशी वेलची पूड करून ठेवली आहे। हिरवी वेलची आणि साखर यांना दोघांना एकत्र करून मिक्सरमध्ये असे बारीक पावडर करून घ्या। हे बघा असे दिसतं, म्हणजे ती आपल्याला रोजच्या चहासाठी वापरता येईल। या चहात आता आपण 2 ते 3 चिमूटभर पावडर टाकूया। तुम्ही बघू शकता आता इथे दूध पण व्यवस्थित गरम झाले। आता हे गरम दूध आपल्याला यात ॲड करायचं। चहामध्ये पावडर आणि साखर व्यवस्थित बॉईल झालं पाहिजे। हे बघा, चहा पावडर, साखर आणि वेलची पावडर हे सगळं एकत्र छान बॉईल जर झालं तर त्याची टेस्ट चहामध्ये चांगली उतरते। आता यात मी 1.5 कप दूध घेते। इथे दूध ॲड केल्यानंतर चहा व्यवस्थित हलवून घ्यायचा। असा चमचा घेऊन गॅस थोडासा मोठा करायचा आणि असा वरखाली चहा करायचा। या अशा पारंपरिक पद्धतीने केलेल्या चहालाच अमृततुल्य असं म्हणतात। बघा, चहाला हळूहळू कलर पण छान येतो आहे आणि चहा घट्ट पण दिसतो। आता चहाला थोडी 1 उकळी येऊ देऊ आणि मग हलवू। आता चहाला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे छान। लक्षात ठेवा, चहा करताना कधी पण पातेले मोठेच असू द्या। छोट्या पातेल्यामध्ये कधीच व्यवस्थित चहा होत नाही। मोठे पातेले घेतले की चहाला बॉईल व्हायला जरा स्पेस मिळते। छोटे पातेले घेतले की चहा उकळल्या जाण्याची शक्यता असते। मग आपण लगेच गॅस बंद करून टाकतो। त्यामुळे कधी पण चहा थोडा जरी करायचा असेल तरी पण मोठे पातेले वापरा। आता आपण याला परत एकदा हलवून घेऊ।
आता लास्टला एकदा गॅस फुल करायचा. चहाला अशी 2 ते 3 वेळा उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. हे बघा चहा किती छान उकळायला गेला आहे. थोडासा गॅस कमी करायचा म्हणजे उकळी खाली जाईल. पूर्ण खाली गेल्यावर परत गॅस मोठा करायचा. आता मी परत गॅस मोठा करते. तुम्ही बघू शकता चहा परत वर आला आहे. असं 2 ते 3 वेळा केला की आपला चहा तयार होतो. इथे आपला चहा तयार झाला आहे, तर तो आता गाळणीने कपामध्ये गाळून घ्या. तर इथे आपला अमृततुल्य असा चहा तयार झाला आहे. तुम्हाला जर माझी ही चहाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.